मित्रांनो, नमक हराम हवेली म्हणजे होळकरशाहीच्या इतिहासातील एक अविस्मरणीय अशी गोष्ट. खरतर यशवंतराजे होळकर यांच्या इतिहासा संदर्भातील एक अविस्मरणीय आणि एक ऐतिहासिक अशी वास्तू जी आहे. खरतर नाव ऐकूनच तुम्हाला एक विचित्र विक्षिप्त वाटलं असं, परंतु यामागचा जो इतिहास आहे, या वास्तूमागचा जो ऐतिहासिक नेमकी माहिती काय आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खरंतर इतिहास जेवढा अभ्यासावा तेवढा कमीच आहे. जसं जसं इतिहासाची माहिती आपण पाहतो, संशोधन जस जसं वाचन आपण वाढवतो, तसं तसं अनेक असे म्हणजे आपल्याला वाटतं पुढं काय होईल, म्हणजे असं अनेक आपण शोध घेत जातो आणि नंतर आपल्याला अशी माहिती समोर येते की ती माहिती असं वाटलं की तुमच्यासमोर मांडावी, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, नमक हराम हवेली, खरंतर या नावामागचा इतिहास काय आहे, या हवेली मागचा इतिहास काय आहे, यशवंतराजे होळकर यांच्या इतिहासाच्या संदर्भातील ही एक वास्तू आहे. यशवंतराजे होळकर यांनी जो इंग्रजांविरुद्ध लढा दिला तो अतिशय म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते त्यांना म्हणलंय. तब्बल 18 वेळा त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. 18 वेळा त्यांना समोरासमोर युद्धात पराजित केलं होतं. एकदाही इंग्रजांसोबत त्यांनी युद्ध हरलं नाही, परंतु काही फंद फितुरी झाल्यामुळे आपल्याच लोकांनी पेशव्यांनी शिंद्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना इंग्रजांविरुद्ध जो लढा झाला होता त्यामध्ये एका ठिकाणी त्यांना कच खावी लागली आणि फंद फितुरीमुळे यशवंतराजे होळकर यांना रानोमाळ फटकावं लागलं होतं. अनेक लोक त्यांनी जोडली, सोबत घेतली. त्यातीलच एक भवानी शंकर नावाचा एक व्यक्ती होता, तो यशवंतराजे होळकर यांच्यासोबत त्यांनी काम केलं, बरंच प्रामाणिकपणे काम करत होता. अनेक वेळा त्याने यशवंतराजांना म्हणजे यशवंतराजांनी देखील त्याला अनेक पदांवरती त्याची नियुक्ती केली, कारण तो काम चांगलं करत होता, प्रामाणिकपणे करत होता. परंतु यालाही फंद फितुरीचं वार लागलं. इंग्रजांना याने बऱ्याच होळकरांच्या संदर्भातील जी गुप्त माहिती होती ती माहिती सांगितली आणि ह्याची फंद फितुरी यशवंतराजांच्या समोर आली. तेव्हा तो पळून गेला, इंग्रजांचा आश्रय घेतला आणि इंग्रजांनी त्याला एक दिल्लीमध्ये हवेली बांधून दिलेली होती. खरंतर जनतेचं सामान्य रयतेचं यशवंतराजेवरचं जे प्रेम होतं, ज्या सद्भावना होत्या त्या खूपच त्या ठिकाणी वाढलेल्या होत्या, कारण यशवंतराजे होळकर यांनी इंग्रजांविरुद्ध खूप मोठा लढा दिलेला होता. तो रयतेने जनतेने पाहिलेला होता आणि हा रणसंग्राम एक अविस्मरणीय पराक्रम त्यांचा त्या रयतेने डोळ्यासमोर पाहिलेला होता. त्यामुळे त्यांनी हा जो नमक हराम व्यक्ती होता त्याला ते प्रत्येक वेळ त्या तोंडावरती म्हणायचे की तू नमक हराम आहेस. आणि त्या जी हवेली त्याला इंग्रजांनी बांधून दिलेली होती त्या हवेलीला देखील तत्कालीन म्हणजे त्या काळामध्ये त्या लोकांनी त्याला तसं म्हटल्यामुळे त्या हवेलीला देखील नमक हराम हवेली असं म्हटलं गेलं आणि त्या गल्लीला सुद्धा नमक हराम गल्ली असं म्हटलं गेलं. तर हा त्या इतिहासामागील त्या वास्तूमागील एक इतिहास होता यशवंतराजे होळकर यांच्याविषयी सामान्य जनतेचं प्रेम आणि सद्भावना आपल्याला तिथून पाहता येतात. खरं तर त्यांनी एक खूप मोठा संघर्ष केला आणि तो संघर्ष तो त्यांच्या संघर्षाची गाथा आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडत आहोत. असेच एक जी माहिती तुम्हाला माहीत नाही, जो इतिहास तुम्हाला माहीत नाही, तो इतिहास आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढे घेऊन येणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा. ज्या व्यक्तींना ज्या लोकांना हा इतिहास माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अशीच माहिती त्यांना मिळेल. आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक टॉपिकसोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.